नमस्कार, मी अश्विन बापट। पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। घसरणाऱ्या रुपयाने सध्या सरकार आणि बाजार दोघांचीही झोप उडवली आहे। छोट्या गुंतवणूकदारांना बाजारात होणारी उलथापालथ पटकन समजून येत नाही। महिन्याच्या शेवटी येणारा एसआयपीचं स्टेटमेंट आणि त्यात घडलेली एनएव्हीची व्हॅल्यू मात्र एकदम डोळ्यात भरते। याची नेमकी कारण काय असा अनेकांना प्रश्न पडलाय। रिझर्व्ह बँक आणि सरकार रुपयाची घसरण रोखण्यासाठी काहीच करत नाहीयेत का, आणि काही उपाय करत असतील तर त्याचे परिणाम का दिसत नाहीयेत, हे सगळं आपल्या मनात येत आहे। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती थोडी वेगळीच आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी सुब्बाराव यांना गेल्या सोमवारी म्हणजे 15 तारखेला तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आलं, आणि सोमवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेने रुपयाची घसरण रोखण्यासाठी कमी अवधीसाठी बँकांना मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजाच्या दरामध्ये वाढ केली। रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम अपेक्षित आहेत। या निर्णयानंतर तरी रुपयाची घसरण थांबेल का, आणि मुळात या निर्णयाचा गुंतवणुकीवर काय नेमका परिणाम होईल, त्याचीच आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। आणि आपल्यासोबतच आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक। नाईक सर, तुमचं स्वागत आहे। आणि जसं आपण म्हटलं की ही घसरण रोखण्यासाठी जे उपाय किंवा सुरू केलेले आहेत, तर खास करून आपल्या रिझर्व्ह बँकेने बँक रेटचा जो ऑप्शन स्वीकारलेला आहे, तर तो मुळात फायदेशीर ठरू शकतो घसरण रोखण्यासाठी। अश्विन, एक जर आपण लक्षात घेतलं की रुपयाची घसरण ही दोन प्रामुख्याने दोन कारण आहेत। एक बाह्य कारण जे आहे की एक स्टेटमेंट आलं होतं, जसं आपण गेल्या कार्यक्रमात देखील म्हटलं होतं की युएसमध्ये त्यांनी विधान केलं की व्याजदर परत वाढवायला सुरुवात करू शकतो, आणि मग त्या अपेक्षेमुळे पैसा हा इमर्जिंग मार्केट मधला जिकडे जास्त व्याजदर फॉरेन इन्व्हेस्टर्सना मिळत होतं तिथून परत युएसला फ्लो व्हायला सुरुवात झाला होता की युएस बाजारात रेट मला जास्त मिळेल। आणि दुसरं, ओव्हरऑल रुपयाची जी व्हॉलेटिलिटी होती त्यामुळे जे परदेशी गुंतवणूकदारांना जी कॉस्ट असते हेजिंगची, म्हणजे करन्सी रिस्क पासून कमी वाचण्यासाठी जे हेज करतात ते, त्यासाठी कॉस्ट वाढत होती। व्याजदरातला फरक तिकडचा आणि इकडचा हा फारसा असा अट्रॅक्टिव्ह वाटत नसल्यामुळे गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर प्रामुख्याने एफआयआय परदेशी गुंतवणूकदार म्हटलं की आपण नेहमी म्हणतो की इक्विटी बाजार, शेअर बाजारातली त्यांची गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूक, पण ह्यावेळेला तसं न होता इनफॅक्ट जे आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये महिन्याभरामध्ये जवळपास 30,000 करोड रुपये हे बॉन्ड मार्केटमधनं बाहेर जाताना आपल्याला दिसले, एफआयआयनी काढून घेताना, परदेशांना काढून घेताना दिसले। त्यामुळे थोड्याफार प्रमाणात काय होईल ना की व्याजदर घटणारे व्याजदर आपल्याकडचे आणि परदेशातले व्याजदर वाढण्याची आशंका, ह्या दोन्ही गोष्टींमुळे कुठेतरी रुपयाची घसरण अजून ऍग्रिगेट होत होती, अजून वाढत होती। त्यामुळे हे ह्याला एक अटकाव करण्यासाठी निर्वाणी जे प्रयत्न मला जसं याला आपण म्हणतो ना ते थोड्याफार प्रमाणात आरबीआयने करताना आपल्याला दिसले। पण मग हा निर्णय जो आहे हा आपल्याला तात्पुरता फायदा मिळवून देईल का, लॉंग टर्म मध्ये याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? अशुन, जसं आपण बघितलं की सध्याचे जे व्याजदर आहेत ते आपण एक डबल याच्यामध्ये आहोत की आपल्या व्याजदरांमध्ये आपली ग्रोथ इम्पॅक्ट होऊ शकते, पण जर आपण व्याजदर कमी केले तर परदेशी गुंतवणूकदार जे आज आपण बघतो की बाकी सगळ्या इमर्जिंग मार्केट म्हणजे इंडोनेशियाने देखील व्याजदर वाढवताना आपण बघितलं तर तिकडे गुंतवणूक जाऊ शकते। त्यामुळे एक थोडीशी द्विधा मनस्थितीमध्ये आपण आहोत आत्ता, आणि हे जे मेजर्स गेल्या काही दिवसात झाले हे नक्कीच तात्पुरते आहेत, कारण आपल्याला लॉंग टर्म त्या म्हणजे लॉंग टर्म जे उपाययोजना आहे ती सरकारकडनंच यायला पाहिजे। आणि आपण बघितलं की सरकारने लगेच काही उपाययोजना म्हणजे परदेशी गुंतवणूक एफडीआयला ओपन करण्यासाठी लगेच घोषणा केली आहे त्या काही दिवसांमध्ये। त्यामुळे मला वाटतं की हे हा एक छोटा प्रयत्न आहे आणि असे बरेच मोठ्या पातळीचे प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे। पण बॉन्ड मार्केट मधलं पैसे का काढून घेतले लोकांनी मुख्य म्हणजे, आणि पुन्हा ते पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात त्याचं काय नेमकं गणित असेल? नक्की अश्विन, जसं मी मग अशी म्हटलं की व्याजदर तिकडे वाढत आहेत, परदेशी गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने गुंतवणूक 30,000 करोड गेल्या काही दिवसांमध्ये काढून घेतली, तर ते एक म्हणजे मला परदेशी जास्त व्याज मिळेल, माझ्या युएसमध्ये मला जास्त व्याज मिळेल ही एक अपेक्षा होती त्यांची, आणि दुसरं इकडे कुठेतरी असं आपल्याला त्यांना असं दिसत होतं की आज येत्या काही काळामध्ये रेट कट करेल तर मला इमर्जिंग मार्केट मधनं येणारा परतावा देखील कमी असेल, ह्या दोन गोष्टींमुळे पैसे परत जाताना आपण दिसलं। पण सध्याच्या व्याजदरांमुळे कदाचित जर परत अट्रॅक्टिव्ह वाटलं बॉन्ड मार्केट त्यांना तर ते परत येताना देखील आपल्याला दिसू शकतो। निश्चित, आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा तो म्हणजे एकीकडे सरकारने थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत, त्याच्यामध्ये टेलिकॉम मध्ये जर आपण पाहिलं 100% आणि संरक्षण क्षेत्रात 49% परदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली, पण रिटेल
देखील हवाई वाहतूक अशा क्षेत्राचे दरवाजे उघडून देखील आता 7 महिने जवळजवळ उलटलेले आहेत, तरी देखील काही अशी गुंतवणूक होताना दिसत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे पोस्को आणि आर्सेलॉरने जर आपण पाहिलं तर 80,000 कोटींची गुंतवणूक मागे घेतली आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे आता किती फायदा होईल याच्याबद्दल साशंकताच आहे. तर ही परिस्थिती नेमकी तुम्ही कशी पाहता, याच्यामुळे काय नेमकं करू शकता? अशी जसं आपण बघितलं की एक पॉलिसी पॅरालिसिस हे सातत्याने आपण आणि आपल्याकडे शोधत येणारे गुंतवणूक तज्ञ देखील सांगत असतात की यामध्ये फार मोठा बॉटलनेक तयार झाला आहे. फार मोठी अडचण गुंतवणूकदारांना दिसते, त्यातनं बाहेर पडण्याची काही अपेक्षा अशी दिसत नाहीये. त्यामुळे नक्कीच आपण जर म्हणतो की ह्या घोषणा आहेत पण त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. हवाई क्षेत्राशी जर आपण बघितलं तर दोन कारण आपण त्याला म्हणू शकतो की ग्लोबली जर बघितलं तर एअरलाईन्स तशा फारशा प्रॉफिटेबल नसतात, त्यामुळे आणि तो एक सेक्टर वेगळा. पण या उलट रिटेल जे सेक्टर आहे त्यामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येण्याची अपेक्षा आपल्याला होती आणि ती यायला पाहिजे होती. पण हे जे अंमलबजावणी जी आहे सरकारचं जे इंटेंट आहे ते तिकडे थोडस अजून स्ट्रॉंग पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं आणि मगच गुंतवणूक यायला सुरुवात होईल. निश्चित, पण ती पावलं काय असू शकतात? सी आता जसं आपण बघितलं की पॉस्कोने जे गुंतवणूक काढून घेतले तर त्यांना बाकीच्या परमिशन ज्या मिळत आहेत त्या व्यवस्थित होणं आवश्यक आहे. आपण बघतो की टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी कंपन्यांना रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये त्यांना टॅक्सेशन लागतंय. सो ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत क्लॅरिफाय होत नाहीत तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदार थोडेसे सांशकच राहतील असं मला वाटतं. काही महत्वाचे मुद्दे इकडे ज्याच्यावर प्रकाश टाकलेला, आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत. रिझर्व्ह बँकेने जे निर्णय घेतलेत, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हे सगळं पाहिलं तर आपण पुढच्या काही काळामध्ये नेमकं काय घडू शकतं गुंतवणुकीच्या बाबतीत हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पैसा झाला मोठा मध्ये पाहत आहे एबीसी. ब्रेक नंतर पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय एबीपी माझा आणि बाजारामध्ये जी रुपयाची घसरण जी आहे ती रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे थांबेल का हा आपला प्रश्न आहे. नेमके काय काय घडामोडी घडू शकतात ते आपण जाणून घेत आहोत. आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. नाईक सर, जसं आपण बोलतो की रिझर्व्ह बँकेने जे काही निर्णय घेतले गेल्या आठवड्याने खास करून त्याच्यामध्ये एक मेसेज जातोय, तर रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटच्या बाबतीत आपण पाहिलं तर ते कमी होण्याची शक्यता फारच येते काय काळामध्ये दुसरं वाटते आपल्याला. तर मग बाजारातली नेमकी दिशा आत्ताचं सगळं वातावरण आहे ते पाहून तुम्हाला नेमकी काय वाटते? अशी बाजाराची दिशा तर आपण म्हणजे बघूच, पण मला वाटतं की आरबीआय देखील म्हणजे रिझर्व्ह बँकेला देखील फार मोठा दुहेरी असा प्रश्न आहे आणि दुविधेमध्ये आहे. कारण जर व्याजदर कमी नाही केले त्यांनी आणि व्याजदर वाढवत राहिले तर ऑफकोर्स इन्फ्लेशन ही एक वरी जी होती ती थोड्याफार प्रमाणात कुठेतरी त्यांना आटोक्यात येताना दिसते. पण जो रुपयाची घसरण होती त्यासाठी परत व्याजदर त्यांनी वाढवले पण त्याचा उलटा परिणाम होतो की तो ग्रोथला हर्ट होतोय कुठेतरी आणि ग्रोथला हर्ट होईलच नक्की येत्या काही काळामध्ये. सो ग्रोथवरती जर आणि ग्रोथला फोकस नाही केलं तर मग परत परदेशातून गुंतवणूक कितपत येईल जी स्टॉक मार्केटमध्ये ॲटलिस्ट त्याचा देखील प्रश्न उभा राहतो. सो ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मधून त्यांना समन्वय साधणं आवश्यक आहे. जसं मी म्हटलं की फार मोठ्या पातळीवरती सरकारने देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि सरकार कुठेतरी आत्ता करताना आपल्याला दिसतंय पण परत त्याला अंमलबजावणीची जोर देणं आवश्यक आहे. राहिली गोष्ट बाजार कशा रीतीने बघतो तर आपण जर बघितलं तर जे बॉन्ड मार्केट जर आपण म्हटलं केवळ डेट मार्केट की फिक्स्ड डिपॉझिटचे जे मार्केट होते त्यामध्ये सगळ्यांनी असं बिल्ड केलं होतं, सगळ्यांनी असं गृहित धरून चालले होते की येत्या काही काळामध्ये जुलै मधल्या रेट कट नंतर आता परत आपल्याला रेट कट अपेक्षित आहे आणि ग्रोथ ला आरबीआय फोकस करायला लागेल इन्फ्लेशन. कारण आता मान्सून देखील बऱ्यापैकी येताना दिसतो तर फोकस हा पूर्ण ग्रोथ वरती जाईल. सो तिकडे थोडासा सगळ्यांची अटका चुकीची गेली जाताना दिसले कारण त्यांनी रुपयाची जी घसरण होती ती कुठेतरी फॅक्टर नाही केली आणि त्यामुळे कसं झालं की आणि आपण आपल्या कार्यक्रमात देखील सांगितलं होतं की इन्कम फंड्स पासून थोडस सावध राहणं आवश्यक आहे. कारण इन्कम फंड्स मध्ये गेल्या काही काळामध्ये 14-15% रिटर्न्स येताना आपल्याला दिसले होते आणि आपण बघितलं की ओव्हरनाईट जेव्हा 2% रेट वाढले तेव्हा सडनली त्या बॉन्ड्सची प्राइसेस 2-3% देखील एका दिवसामध्ये उतरताना आपल्याला दिसली. सो मला असं वाटतं की बाजार देखील थोडासा आता कॉशियस राहील. कदाचित परत सगळ्यांचा फोकस असा होईल की आरबीआय आता रेट कट करणारच नाही म्हणून येत्या काही काळामध्ये. सगळं एक आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की
थोडस कॉन्ट्राव्यू मिळणं आवश्यक आहे की जेव्हा सगळेजण एकच विचार करत असतात तेव्हा कधी कधी तो चुकीचा विचार देखील असू शकतो. त्यामुळे आपण एक बघितलं पाहिजे की कदाचित आरबीआयने एक तात्पुरतं मेजर घेतलं होतं आणि येत्या येणारी जी पॉलिसी आहे त्याच्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक होईल असं मला वाटतं. बॉन्ड मार्केटमध्ये ही सगळी सिच्युएशन बघितली तर 1 जानेवारी ज्यांनी बॉन्ड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यांनी आता मग नेमकं काय पावलं असतं? अश्विन, 1 जानेवारी हा जो टिपिकल कालावधी कारण मी सातत्याने गुंतवणूकदारांशी संपर्कात असल्यामुळे 1 जानेवारी महिन्यामध्ये आम्ही बघितलं होतं की बॉन्ड मार्केटला खूप डिमांड होती आणि सगळेजण इन्कम फंड मध्ये गुंतवणूक करताना दिसत होते आपल्याला. आणि आता गेल्या 6 महिन्याचे रिटर्न्स जर इन्कम फंडचे आपण बघितले तर ते 6-7% 8% येऊन ठेपलेत किंवा त्याहून कमी देखील होताना आपल्याला दिसले. जे काही गेल्या 6 महिन्यामध्ये कमवलं होतं ते सगळं 1 दिवसाच्या ऍक्शन मध्ये गमावताना देखील आपण बघितलेलं आहे. जर आपलं टाइम होरायझन 1.5-2 वर्ष असेल तर आपण गुंतवणूक ठेवावी असं मला वाटतं. कारण जर व्याजदर 10% वाढले असतील तर बॉन्डच्या प्राइसेसमध्ये इन्कम फंडामध्ये आपण प्रामुख्याने लक्षात घेतो की 2 प्रकारे आपल्याला बेनिफिट होऊ शकतं. एक म्हणजे त्या बॉन्डचे जे व्याजदर त्याला मिळत असतं ते, म्हणजे समजा 1 वर्षाचं बॉन्ड माझ्याकडे असतील त्या बॉन्ड फंडमध्ये तर आणि त्याच्यावरती मिळणारा व्याज 7-8% असेल किंवा 10% असेल तर ते मला 8% माझं व्याज होतं तर मी जर 1 वर्ष राहिलो तर ते इन्कम तेव्हा अक्रू होणार, म्हणजे तेव्हा ते इन्कम त्या स्कीममध्ये 8% व्याज जमा होणार. आता काय झालंय की व्याजदर 10% गेले त्यामुळे येणारा व्याज वाढणार आहे. पण मी नेहमी सांगितलं की बॉन्ड प्राईस आणि व्याजदर ह्यांचा जो हे व्यस्त प्रमाणात वाढतात, म्हणजे जर व्याजदर खालती गेले तर बॉन्ड प्राईसेस वरती जातात आणि हीच अपेक्षा सगळ्यांनी अटकळ बांधली होती की 8% व्याजदर 7% जातील, 7% मग 6% जातील आणि मग ते 7% परत आपल्याला वरती जाताना दिसले. त्यामुळे तुमचं जो बॉन्डची प्राईस आहे, तुमच्या इन्कमची जी प्राईस आहे तीच घसरताना आपल्याला दिसली आणि ह्याला रिकव्हर व्हायला थोडाफार वेळ लागू शकतो कारण परत बॉन्डचे प्राईसेस खालती येणं ही रिकव्हरी होण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे 2 गोष्टी लक्षात घेतल्या आहेत की एक, जर तुम्ही 1 जानेवारीला 6 महिने 1 वर्ष 6 महिने 8 महिन्याच्या होरायझन घेऊन इन्कम फंड मध्ये आला असाल तर ती चुकीची गोष्ट होती सर्वप्रथम. त्यामुळे आता आपल्याला ते टाइम होरायझन वाढवणं आवश्यक आहे आपल्याला जो योग्य तो परतावा मिळण्यासाठी. आणि सर्वात दुसरं महत्वाचं म्हणजे इन्कम फंडांमधून किंवा कुठल्याही गुंतवणुकीमधून आपला जो परताव्याची अपेक्षा असते ती नेहमी मॉडरेट असली पाहिजे. जेव्हा आपण ती अवास्तव किंवा अवाजवी एखाद्या प्रॉडक्ट कडनं गुंतवणुकीचा परतावा अपेक्षित ठरतो तेव्हा आपल्या अपेक्षा अभंग होतो आणि मग आपल्याला वाटतं की त्यातनं आपल्याला रिटर्न योग्य नाही मिळणार. पण इन्कम फंड जर आपण विचार केला तर शॉर्ट टर्म असतं, नाही तर पिरियड कमी असतो, मग त्यावेळी काय करावं? नाही, नक्कीच नाही. अश्विन, बऱ्याचदा असं असतं की इन्कम फंड हे केवळ शॉर्ट टर्म साठी नसतात. म्हणजे आपण म्हणतो की लिक्विड फंड आहेत ते साधारणतः 1 महिना ते 2 महिन्यासाठी असतात, 6 महिन्यासाठी शॉर्ट टर्म इन्कम फंड असतात, 1 ते 1.5 वर्षासाठी तुम्हाला मिडियम टर्मचे इन्कम फंड मिळतात. काही काही इन्कम फंड जे आहेत त्यांनी मॅच्युरिटी त्यांची 3 वर्ष 5 वर्षाची देखील ठेवली होती आणि हीच गल्लत गुंतवणूकदारांकडनं देखील झाली आणि इंडस्ट्रीकडनं देखील झाली की व्याजदर सरसकट कमी होतील हा विचार केला गेला आणि सतत वाटत राहिलं की व्याजदर कमी होतील तर माझे इन्कम फंडची प्राईस वाढत राहील. आणि कुठेतरी बाजाराला नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की मार्केटमध्ये बरेच व्हेरिएबल्स असतात, बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या अफेक्ट करत असतात आणि त्या सगळ्यांचा विचार करणं आवश्यक आहे. आणि बरेचदा असं होतं की तज्ज्ञ बाजार एखाद दुसरी गोष्ट फॅक्टर करत नाही आणि त्या तिकडे कुठेतरी आपल्याला नुकसान होताना दिसले. जसं तुझा प्रश्न होता की इन्कम फंड हे शॉर्ट टर्मच असतात का? नाही, काही काही इन्कम फंड 3 वर्ष 5 वर्षाचे देखील असतात. मात्र आपण ज्या इन्कम फंड मध्ये गुंतवणूक करतो तिकडे किती वर्षाचे बॉन्ड आहेत ते बघणं आवश्यक आहे आणि मग त्याप्रमाणे आपली गुंतवणूक असली पाहिजे. म्हणजे माझे जर पैसे 6 महिन्याचे असतील तर मी लिक्विड फंड किंवा शॉर्ट टर्म इन्कम फंडच्या पलीकडे जाणं चुकीचं आहे. आणि जर मला, मी आता इन्कम फंड मध्ये आहे तर मला थोडस 1-1.5 वर्ष पेशन्स ठेवणं आवश्यक. तुम्ही आता एक उल्लेख केला जो फॅक्टर केलेला आहे, मला वाटतं की रुपयाची घसरण हे देखील कोणी फॅक्टर केलेलं नाही, त्याच्यामुळेच मला वाटतं बॉन्डची जी स्थिती आहे, बॉन्ड जे पडले ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणखी आपण काही महत्वाचे मुद्दे नाईक सरांकडे जाणून घेणार आहोत. खास करून यंदा पाऊस चांगला होतोय आणि त्याचा नेमका काय परिणाम बाजारावर होऊ शकतो हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. इकडे पुन्हा एकदा थोडासा ब्रेक घेणार आहोत. 5-10 पैसा झाला म्हणून
ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एबीपी माझा मध्ये. आपण बघताय कार्यक्रम पैसा झाला मोठा आणि आपला आजचा विषय सुरू आहे तो म्हणजे रुपयाची जी घसरण झालेली आहे तर रिझर्व्ह बँकेने जे निर्णय घेतले त्याच्यामुळे ते थांबू शकेल का, बाजारात नेमके काय याचे पडसाद परिणाम उमटू शकतात हे सगळं आपण जाणून घेतोय. निखिल नाईक आपल्यासोबत आहे गुंतवणूक सल्लागार. आपण ब्रेक पूर्वी जसं म्हटलं होतं की पाऊस यंदा खूप चांगला होतोय, खास करून 2 महिने खूप चांगला पाऊस झालाय, अजून 2 महिने पावसाचे बाकी आहेत. तर मग या चांगल्या पावसाचा काही पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो का बाजारावर, कारण गेल्या वर्षी खूपच दुष्काळी स्थिती होती आणि यावर्षी चांगला चित्र पाहिजे. पाऊस चांगला असणं ही एक खूपच चांगली साईन मार्केटसाठी आहे आणि मला वाटतं त्याचे परिणाम किंवा हे कुठेतरी मार्केट पॉझिटिव्ह फॅक्टर करत आहे. काही काही ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत त्या मार्केटने कुठेतरी फॅक्टर करताना आपल्याला बघतं. जसं मी मागाशी म्हटलं, सगळ्यांना 43,000 करोडची गुंतवणूक बॉन्ड फंड मधनं बाहेर जाताना आपण बघितली आणि त्या उलट मार्केट मधनं परदेशी गुंतवणूक सगळ्यांना 17,000-18,000 करोडच्या आसपास गुंतवणूक बाहेर काढून घेतली इक्विटी मार्केट मधून. सो ही जी एक इन्हेरंट स्ट्रेंथ कुठेतरी आहे ती मार्केट परसिव्ह करते, मार्केटला असं वाटतंय की शेअर बाजारमध्ये कुठेतरी स्ट्रेंथ आहे आणि ती त्यामुळे आपण बघतो की बाजार त्या तेवढा वोलेटाईल नाही राहिलाय जेवढा बॉन्ड मार्केट आपण बॉन्ड मार्केट आणि रुपयामध्ये वोलेटिलिटी बघत आहोत. या पावसाचा पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो नक्कीच. आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता बॉन्ड मार्केटचा उल्लेख केला, तिकडे जी घसरण झाली आणि खास करून व्याजदर जे आहेत त्याचे कमी होण्याची जी दुसरी शक्यता आहे हे सगळं जर आपण पाहिलं, ही सिच्युएशन जर आपण पाहिली तर मग बॅलन्स फंड इन्कम फंड मधली जी गुंतवणूक आहे ती मग हटवण्याची वेळ आली काय नेमकं करावं आता? नाही, जसं मी मगाशी म्हटलं की जर तुम्ही अडकला असाल इन्कम फंड मध्ये आता आणि जानेवारीमध्ये गुंतवणूक केली असेल गुंतवणूकदारांनी तर त्यांना ते एकतर जर लॉंग टर्म इन्कम फंड मध्ये असाल तुम्ही तर 1 वर्षाचा एक्झिट लोड असतो त्यामुळे थोडंसं थांबणं आता अपरिहार्य ठरू शकतं. मात्र ते करताना आपण बघितलं पाहिजे की ही नक्कीच वेळ आहे की इन्कम फंडांमध्ये आपल्या कुठच्या प्रकारच्या इन्कम फंड मध्ये आहोत आपण हे बघणं आवश्यक आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की सी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 2-3 प्रकारे तुम्हाला इन्कम फंडातून रिटर्न्स मिळतात किंवा फंड मॅनेजरला 2-3 प्रकारे त्या स्कीम मध्ये रिटर्न्स येतात. एक मिळणारा व्याज, दुसरं जसं मी तुम्हाला सांगितलं की प्राइस जशी चेंज होते व्याजदराची चढ उतारांप्रमाणे प्राइस जशी प्रकारे चेंज होते त्याचा त्यातनं मिळणारा फायदा. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं पाहिजे की कुठच्या टाईपच्या पेपर्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे. जर क्रेडिट रिस्क ही देखील एक फार मोठ्या प्रमाणात रिस्क असते की इन्कम फंड मध्ये जर चांगल्या क्वालिटीचे बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक केली असेल पुढे तर त्याला हरकत नाही. कारण आता काय होणार आहे की आज बँकांचे व्याजदर 10% होत आहेत आणि जर कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट ते देखील 10% देत आहेत तर ते सडनली अनअट्रॅक्टिव्ह होतील, सडनली ते आकर्षक राहणार नाही आणि मग त्याची प्राइस कमी होताना आपल्याला दिसू शकते. सो हे 2-3 प्रकारे आपण इन्कम फंड मध्ये बघितले पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण इन्कम फंड मधून आता हे थोडंसं लेट झालं सांगणं की इन्कम फंड मधून मिळणारे जे रिटर्न्स आहेत त्याची अपेक्षा थोडीशी कमी ठेवणं आवश्यक आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण पाहिला तर बाजार 20,000 वरती जाताना पाहिल्यामध्ये रुपयाच्या घसरणीने आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांना फायदा होणार हे निश्चित आहे, पण त्याचवेळी बँकिंगमध्ये शेअर्स मात्र मोठ्या प्रमाणात खाली उतरणारा दिसत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये शेअर बाजार किंवा इक्विटी फंड याच्यामध्ये गुंतवणूक करताना मग नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे गुंतवणूक करत? अशी नक्कीच आपण सातत्याने सांगत आलो की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना एक सेक्टर मध्ये बघितलं पाहिजे, ओव्हरऑल मॅक्रो व्ह्यू लक्षात घेतलं पाहिजे की ते सेक्टरला सरकार किंवा सरकारच्या पॉलिसीज किंवा बाह्य जे फॅक्टर्स आहेत ते कितपत फायदा देत आहेत ते बघितलं पाहिजे. ॲट द सेम टाइम आपल्याला काय बघितलं पाहिजे ती तर त्या कंपनीची क्वालिटी काय आहे. आता जर आपण बँकिंग स्टॉक्सचा विचार केला तर अशा बँक्स आहेत ज्या 8-10% देखील घसरल्या आहेत त्या दिवशी ज्या दिवशी चेंज झाले रेट्स तेव्हा, आणि काही बँक्स आहेत ज्या 2-3% देखील उतरले. त्याचं कारण काय आहे की जेव्हा जेव्हा अनसर्टेनिटी वाढते जेव्हा जेव्हा बिझनेस करणं डिफिकल्ट होऊन जातं तेव्हा तेव्हा बाजार काय करतो तर तो क्वालिटी कंपन्यांना प्रीमियम देतो आणि ज्या क्वालिटी कंपन्या नसतात त्यांच्याकडनं गुंतवणूक आपल्याला निघताना दिसते. म्हणजे सडनली आता आपण गेल्या 2 वर्षात बघतोय की बाजार आपण जर बघितलं तर 20,000 झालेला आहे 1 वर्षामध्ये. गेल्या वर्षी 5 जानेवारीच्या सुमारास जेव्हा आपण कार्यक्रम केला तेव्हा बाजार 15,000 आसपास होता आणि सडनली आता आपल्याला बाजार 20,000 होताना दिसतोय. आणि यामध्ये काय झालंय तर क्वालिटी स्टॉक जे आहेत त्यांच्याकडे ओघ बाजाराचा वाढताना जातोय. आणि हे क्लासिकल केस मला असं वाटतं की जेव्हा बुल रनची सुरुवात होत असते तेव्हा बाजार
गुंजरण अशा प्रकारे बिल्ड करत जातो. जेव्हा एकदम पीकला आपण जातो तेव्हा सगळे स्टॉक्स चालायला लागतात. त्यामुळे आता आय टी कंपन्यांना फायदा होणार हे निश्चित असलं तरी देखील आय टी कंपन्यांमधनं पण गुंतवणूक करताना त्या कंपनीचा बिझनेस, त्या कंपनीला तुम्ही किती प्रीमियम देत आहात, त्या कंपनीवरती कर्ज किती आहे, त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आणखी एक मुद्दा, मगाशी आपण पावसाचा मुद्दा विचारात घेतला, पण आता येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, तर मग तो त्या निवडणुकांचा बाजार फॅक्टर करतोय का, आणि नेमकं गुंतवणूकदारांनी मग कशा प्रकारे पुढचं सगळ्या वर्षभराचं प्लॅनिंग करावं, जसं कारण आपल्याला माहिती नाही की कोणाचं सरकार येणार म्हणतात. अगदी नक्की, जसं अशून आपण एका गेल्या कार्यक्रमात देखील म्हटलं होतं की सरकार आज मला विचारलं कोणाचं येणार, तुम्ही माझं उत्तर असेल मला माहित नाही, तुला विचारलं कोणाचं येणार तर तू देखील सांगशील की नक्की सांगता येणार नाही. तर ही अनिश्चितता जी तुला मला सामान्यांना माहीत असते ती बाजाराला थोडी आधी माहीत असते, आणि ती प्राइस मध्ये ऑलरेडी फॅक्टर कुठेतरी होताना कदाचित ती फॅक्टर झालेली आहे. आणि आपल्याला जसजसं किती प्रमाणात फॅक्टर झाली आहे ते जसजसं आपण इलेक्शनच्या जवळ जाऊ त्याप्रमाणे आपल्याला ती होताना दिसेल. पण मला असं वाटतं की बाजार आता आणि आताचं जे व्हॉलेटिलिटी मध्ये देखील म्हटलं की बॉन्ड मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी झाली पण शेअर बाजारात होताना नाही झाली, तर थोडंसं कुठेतरी त्याचा स्ट्रेंथ आपल्याला दिसते. मात्र रिस्क फॅक्टर्स नेहमीच राहतात शेअर बाजारात देखील, आणि जसं मी म्हटलं की बॉन्ड मार्केटमधले कुठले काही फॅक्टर्स अंदाज बांधला नव्हता तसे अननोन फॅक्टर्स नेहमीच असतात, आणि ते अननोन फॅक्टर्स नक्कीच आपल्याला इम्पॅक्ट करू शकतात. त्यामुळे असं नाहीये की कम्प्लीट रिस्क फ्री गुंतवणूक आहे असं मी कधीच म्हणणार नाही, पण काही अननोन फॅक्टर्स मात्र नक्कीच त्याला त्यापासून आपण आपण ते त्याची त्याला आपण काहीच करू शकत नाही. इनफॅक्ट ते नेहमीच राहतील आपल्याला. पण अगदी जागा जाता शेवटचा प्रश्न की जर एखाद्याला संधी मिळाली तर त्याने बॉन्ड मार्केटमधले पैसे काढून घ्यावे का? सी बॉन्ड मार्केट हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ आपलं कॅपिटल प्रिझर्वेशन साठी म्हणजे गुंतवणूक सेफ ठेवण्यासाठी ठेवलं पाहिजे. अल्फा ज्याला आपण म्हणतो, अल्फा म्हणजे काय तर रिटर्न्स जनरेट करण्यासाठी इक्विटी मार्केटचा उपयोग केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की इव्हेंट घडून गेला आहे, जो मेजर इव्हेंट आपण बघत होतो तो घडून गेला आहे, त्यामुळे पॅनिक करून गुंतवणूक काढून घेणं देखील थोडंसं चुकीचं ठरेल. मात्र क्रेडिट क्वालिटी काय आहे आणि संधी मिळत असेल तर आपण नक्कीच निघू शकतो. कारण एक दुसरं बघितलं पाहिजे की समजा माझे गेल्या वर्षी 8% एफडी होते आणि ते आता अजून 9 महिने झाले असतील, तर सडनली मला समजा 9-9.5% एफडी मिळत असेल तर मी कदाचित ते काढून 3 वर्षाचा एफडी देखील करणं योग्य ठरू शकेल. म्हणजे हे सगळे मुद्दे जे नाईक सरांनी सांगितले ते लक्षात घेऊन जर पावलं टाकली तर येणारा काळ मात्र किती आव्हानात्मक असला तरी ते गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरू शकतात, किंवा किंबहुना रिस्क फॅक्टर जो आहे तो ते निश्चित मिनिमाइज करू शकतो जसं आपण म्हणू शकतो. नाईक सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा पैसा झाला मोठ्यामध्ये आज आपण इकडेच थांबतोय, पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासाठी. आता एबीसी वाचा.